सर्वप्रथम सर्वन जय भीम मी चंद्रकांत माधव नोंडे वंचित बहुजन युवक आघाडी पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष संभाजीनगर जंतर तलावात एका 17 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालेला आहे। या मृत्यूच्या मृत्यूबाबत जाब विचारण्यासाठी आम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपायुक्त जितेंद्र वाघ साहेब यांना भेटलो, यांना निवेदन दिले, त्यांना सांगितलं की बाबा हा युवक आहे, एक युवक आज गेल्यानंतर जे त्याच्या कुटुंबियांना जे दुःख होतं ते दुःखांतून त्या कुटुंबियांना जो झळ बसलेली आहे या झळाचे कारणीभूत या तुमच्या निष्क्रिय व्यवस्थेचे जे नुकसान झालेलं आहे त्याच्या कुटुंबियांचं हे भरून काढण्यासाठी तुम्ही त्या स्विमिंग टँकच्या व्यवस्थापकाबरोबरच तिथले जे जीवरक्षक होते व त्यांचे सहकारी होते या सर्वांवर गुन्हे दाखल करून त्यांची चौकशी करण्यात यावी। सर्वप्रथम त्यांचं निलंबन महानगरपालिकेतलं सेवेतलं कमी करण्यात यावं, निलंबित करण्यात यावं। त्यांना महत्वाचा मुद्दा असा आहे, पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपण नुसतंच म्हणत आलोय की बाबा हे पिंपरी चिंचवड शहर हे एक स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत आहे, स्मार्ट सिटी आहे। मला तर हे स्मार्ट सिटीपेक्षा वाघ साहेबांच्या उत्तरानंतर एक प्रश्न निर्माण होतोय। मी वाघ साहेबांना विचारता निवेदन दिल्यानंतर की वाघ साहेब ही 80 लोकांची बॅच होती, त्यावेळेस तुम्ही तिथे 2 जीवरक्षक नेमलेले होते, आपल्याला तिथे जीवरक्षक वाढवता आले नसते का? बरं ठीक आहे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीत व दिवाळीच्या सुट्टीमध्ये समर कॅम्प लागले जातात, तिथं एकतर पिंपरी चिंचवड वासी लोक आपले जेव्हा स्विमिंग टँक मध्ये जातात तेव्हा त्यांना सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी ते लोक स्विमिंग क्लास वगैरे अशा कोचिंग क्लास अशा ठिकाणी जातात, तुम्ही तिथं तुमच्या जीवरक्षकांची संख्या का वाढवू शकत नाही? त्यानंतर त्यांनी एक हास्यास्पद गोष्ट सांगितली, साहेब आमच्याकडं तेवढा स्टाफ नाहीये, जर तुमच्याकडे स्टाफ नसेल तर तुम्ही लोकांचे जीव घेण्याचे काम का करता? माझा हा महानगरपालिकेच्या आयुक्तांना व उपायुक्तांना प्रश्न आहे। मी त्यांना विचारलं तेव्हा सदर ठिकाणी जो प्रकार घडला त्यावेळी तुमचे जीवरक्षक काय करत होते, त्यांनी सांगितलं आमचे जीवरक्षक तिथे असताना हा मुलगा 4 फुटामध्ये बुडलेला आहे आणि तो 4 फुटात बुडलेला जो युवक होता त्याने मुळात तिकीटही काढलं नव्हतं, तर तिकीट न काढता जर तो युवक येऊ शकतो तर महानगरपालिकेच्या सुरक्षा विभागामार्फत तिथे नेमलेला सुरक्षा रक्षक काय करतो, किती लोकांना असं तो सोडतो? बरं ठीक आहे, तुम्ही प्रथमदर्शी तिथे नसताना सुद्धा असं गैरजिम्मेदार उत्तर देऊ शकत नाही ना की त्याने तिकीट काढलं नव्हतं, तुमचं पहिलं काम होतं मग उभं तिथं तो बिना तिकीट आतमध्ये आलाच कसा? एकीकडनं आम्ही या घटनेची माहिती घेण्यासाठी सदर ठिकाणी गेलो असतात, ज्यांनी त्या मुलाला वाचवलं त्यांचे बॅग घेण्याचा प्रयत्न केला, ते लोक म्हणतात आम्हाला बोलता येत नाही, अधिकाऱ्याने आम्हाला बोलायला नाही सांगितलं, मग त्यांची जर काही चुकी नाही तर त्या लोकांना का बोलू देत नाही? अधिकाऱ्यांचं बर्डन असणार त्याच्यावर, सरळ सरळ याच्यामध्ये दिसतंय की 17 वर्षाचे युवक दगावल्यानंतर तिथं हे जे व्यवस्थापन होतं आणि तिथले व्यवस्थापक होते हा त्यांच्या निष्क्रियतेचा बळी गेलेला मुलगा आहे, ही त्यांची निष्क्रियता आहे, यांच्या निष्क्रियतेचा बळी गेल्यानंतर ते स्वतःला वाचवण्यासाठी काही ना काही कृत्य करून त्या लोकांवर दबाव आणत असतील, उघड प्रकार आहे। चिखली पोलीस ठाण्यामध्ये मयत मुलाच्या भावानं गुन्हा दाखल केलेला आहे, जीवरक्षक व लाईफ गार्ड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली, तसा गुन्हा देखील दाखल झालेला, त्याच्या मुलांच्या घरच्याशी आपण काही बोलू झाले नाही, त्याच्या मुलाच्या घरच्याशी कोणाशी बोलणं झालेलं नाहीये, ते कर्नाटक मध्ये डेड बॉडी घेऊन गेले होते, ते एकदा त्यांचं ते पूर्ण विधी पूर्ण झाल्यानंतर आले की मी त्यांची कुटुंबियांची भेट घेऊन त्या कुटुंबियांचे जे काही आले अडचणी असतील ते सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि प्रकरण लवकरच निकालण्यात पुढचं पाऊल काय असेल? जर त्या मुलाच्या घरच्यांना न्याय मिळाला नाही महानगरपालिकेकडून तर खूप मोठं एक जन आंदोलन आम्ही ते उभारणार आहोत, वंचित बहुजन आघाडीतर्फे त्यांच्या कुटुंबियांना जी काही मदत करता येईल ते आम्ही करणार। एकीकडे सदर घटनेचा PM रिपोर्ट देखील आलेला नाही, तरी देखील अधिकारी कुठल्या कशावर प्रतिक्रिया देतात? अधिकारी हे मला तर असं वाटायला लागलं की आता पोस्टमॉर्टमचे जिम्मेदारी ते स्वतः घेऊन तिथे तयार करतात की काय रिपोर्ट कळत नाही, कारण मृत्यू होऊनच आता 5-7 दिवस झालेले आहेत, तोपर्यंत अधिकारी डायरेक्ट म्हणतात की त्यांच्या PM रिपोर्ट मध्ये असे असे रिपोर्ट आलेले आहेत आणि त्यांना स्ट्रोक आल्यामुळं तो आरला, अशी काहीतरी उडवडीची उत्तर देत आहेत। आज त्यांना माहिती पडलेली की आपल्या निष्काळजीपणामुळे एकाचा मृत्यू झालेला आहे आणि ते स्वतःची नोकरी आणि नोकरी वाचवण्याच्या उद्देशाने अशी उडवडीची उत्तर देत आहेत।